विश्वास देशपांडे साहेब सर्पमित्र आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक शाह साहेब आणि माझ्या समोर बसलेले 68 श्रोते या सर्वांची परवानगी घेऊन मी असा गिंडोळ्याच्या 46 व्या प्रयोगाला मी सुरुवात करतो. मंडळी, मी जेव्हा हा कार्यक्रम संपूर्ण सादर करणार आहे त्या दरम्यान याच्यात बऱ्याचदा मी येणार आहे, बरे का? अर्थात हा जेव्हा मी येणार आहे तेव्हा याच्यात कुठेही मी पडणार नाही. मी एक अतिशय सामान्य साधारण समाजाचं ऋण डोक्यावर असताना आणि ते जाणून घेणारा असा एक साधारण अतिसाधारण लेखक आहे. परंतु माझा प्रवास एकूण उलगडून दाखवायचा असेल तर त्याच्यातला मी हा अपरिहार्य आहे. त्याच्यात कुठेही मी पणाचा गंध नाही, एवढं मात्र नाही. आता जरी माझी साठी उलटली असली तरी प्रत्येक तरुणाप्रमाणे मी पण माझ्या साहित्यिक वाटचालीला कवितेपासून सुरुवात केली. परंतु एक जाणवलं सुरुवात करताना की कवीला इतर मंडळी फार घाबरतात. कवी म्हटलं म्हणजे आपल्या जवळ नको असं वाटायला लागतं. आमच्या इकडे एक कवी यायचे, बऱ्यापैकी तेव्हा सिनियर होते, म्हणजे मी 25 वीचा असेल आणि ते जवळजवळ 60 असते. ते जेव्हा कविता यायचे, कवी यायचे आमच्या घरी, कविता म्हणायचे, तेव्हा इतर सगळे हळूहळू दिसतायचे आणि मी त्यांच्या तावडीत सापडायचा लहान असल्यामुळे. आणि त्यांना घाबरत घाबरत का होईना त्यांच्यासारखी कविता आपल्याला करता यावी यासाठी मी एक साधारण कविता केली. असं तरुणपणात जशा कविता करतात तशा थोडस घाबरत होतो त्यांना, त्यांच्या कवितांना पण घाबरायचं. आणि मी उगीच डायरीमध्ये एक कविता लिहिली. ती कविता अशी होती, वाटेल ते लिहिले कविता करू नको, वाटेल ते लिही पण कविता करू नको रे, चालेल राहिले जरी अवघेच पान नको रे. वाटेल ते लिही पण कविता नको लिहू रे, चालेल राहिले जरी अवघेच पान नको रे. जोडून हात तुझला विना विळा किती केल्या, जोडून हात तुझला विना विळा किती केल्या, ऐकून तुझ्या कविता नरकात पिढ्या गेल्या. मी इथे हवालदार रडतात घरी पोरे, वाटेल ते लिही पण कविता नको लिहू. आश्चर्य जगा वाटे तू पोडगा किती रे, आश्चर्य जगा वाटे तू पोडगा किती रे, तुझं पाहता समोर मज वाटे ते भीती रे, चावलं तुझी येता पळतात लोक सारे, वाटेल ते लिही पण कविता लिहू नको रे. माझ्या हातून जाणे कधी काय पाप घडले, माझ्या हातून जाणे कधी काय पाप घडले, माझे आयुष्य तुझला वावा म्हणून सडले. माझ्या हातून जाणे कधी काय पाप घडले, माझे आयुष्य तुला वावा म्हणून सडले. तू सांग कुणी भरले डोक्यात तुझ्या वारे, वाटेल ते मी पण कविता नको करू रे, चालेल राहिले जरी अवघेची पान कोरे. आता झालं काय, कविता तर मी केली, ती डायरेक्ट केली. माझ्या वडिलांनी कविता कधीतरी वाचली, त्यांना त्या अर्थ कळला की नाही माहिती नाही, पण जे कवी आले ना त्यांना त्यांनी सांगितलं आमच्या गुणाने बा किती सुंदर कविता केली, त्यांनाच ती कविता दाखवली. त्या दिवसानंतर एक मात्र झालं, त्यांचं आमच्याकडे येणं टोटली बंद झालं. मग यथावकाश लग्न बिग्न झालं, बायको आली, बायकोचे उपक्रम सुरू झाले. आणि एक दिवशी तिच्या महिला मंडळात एक कार्यक्रम होता. प्रत्येकाच बायकांच्या महिला मंडळात काही ना काही कार्यक्रम असतातच, तर तिच्याच्यात कधी काय कार्यक्रम व्हायचे कधी काय व्हायचे. एकदा त्यांच्या महिला मंडळात एक चेअर रेसची स्पर्धा होती, तर त्या स्पर्धेला तिने मला येऊन सांगितलं की आज ना आला मी चेअर रेस खेळलो. म्हटलं म्हणजे नेमकं काय केलं, काही नाही, याच्या खुर्च्या टाकल्या टाकल्या आणि आम्ही गोलगोल फिरत होतो. तू पण भाग घेतलास? घेतला ना. काय केलं? डोळ्यावर पट्टी बांधून टणटण वाजवत होते. काय सुंदर भाग घेतला. मग कोणाचा नंबर आला? हो काही आपल्या तिथल्या ती लाड बाई आहे ना आमच्या किल्ली, तुम्हाला आठवते का? मला ती बाई आठवली. लाड नावाची ती अशी कोलेलठ बाई आहो. मी हिला म्हटलं, हिला लाड का म्हणायचं, हिचं नंतर लाडू असायला हवं. नाही, हिचं नाव लाडच आहे, पण तिचाच पहिला नंबर आला. अगं ती एवढी चप्पळ आहे चेअरलेस खेळण्यासाठी? चप्पळ नाही, ती खुर्चीत बसली, तिच्याच फसली. उठता झालं नाही, पण तिलाच नंबर द्यावा लागला. तर अशा तिच्या महिला मंडळात एकदा उखाण्यांची स्पर्धा झाली. आपल्याला सगळ्यांनाच उखाण बिखाणे आवडतात,
आणि उखाणे मी माझ्या लग्नात घेतला होता, परंतु मी जो उखाणा एक नामे उखाणा ऐकला होता ना, त्यानंतर माझा त्याच्या टेन्शन जरा वाढला होता. असं मी गावात गेलो होतो आणि ती फार अशी स्टंट मुलगी होती, तिने नवऱ्याला घास भरवताना उखाणा घेतला होता, शिळी पाकी भाजी आणि पोळीचे तुकडे, शिळी पाकी भाजी आणि पोळीचे तुकडे घास देते मेल्या सुमार कडीकडे. हा उखाणा ऐकल्यामुळे मला उखाण्यात इंटरेस्ट होता आणि हिच्या महिला मंडळात उखाण्याची स्पर्धा होती. मला म्हणाली तुम्ही जज म्हणून याल का? म्हटलं नाही जज वगैरे नाही, ते नाही करता येणार, नाही या म्हणून मी तिथे जज म्हणून गेलो. आणि कविता आयुष्यात करायची नाही असं ठरवलं होतं तरीही त्या कार्यक्रमातून येऊन आणि मग मी कविता तुम्हाला ती कथा माहिती की एक चार जण रानात गेले होते, ऐकले असते तुम्ही तुमच्या काही जणांनी कर, तेव्हा त्यांना तिथल्या जंगली लोकांनी पकडलं आणि ते नरभक्षी होते ज्यांनी पकडले त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं आता आम्ही तुम्हा चौघांना मारणार आणि खाणार. हे चौघ प्रचंड घाबरले, मारणार इथपर्यंत ठीक, पण आपल्याला कोणी खाणार आहे ही की कल्पनाच होऊ शकत नाही, सोडून द्या सोडून द्या वगैरे विनंती केली. तर तिथला सरदार म्हणाले ठीक आहे तुम्हाला सोडून देऊ, मला एक अशी वस्तू दाखवा जी मी कधी पाहिलेली आयुष्यात, मग तुम्हाला मी सोडून देऊ म्हटले. एवढंच ना यांनी मोबाईल काढून दाखवला, तो म्हणे तू काय मला मोबाईल दाखवतो, माझ्याकडे हा ऍपलचा मोबाईल आहे. मग काय करावं? मग यांनी ब्लूटूथ काढून दाखवलं, तो म्हणे ते काय दाखवतो, ते आमच्याकडे वर्षानुवर्ष यांनी 5-6 यांच्याकडे ज्या ज्या वस्तू होत्या त्या काढून दाखवल्या, परंतु त्या सगळ्या वस्तू त्या वनवासी लोकांनी पाहिल्या होत्या. शेवटी जीव तर वाचवायचा म्हणून त्याच्यातल्या या चौघांपैकी एकाने एक अशी वस्तू त्यांना काढून दाखवली ज्यामुळे त्यांची प्रचंड अचानक सुटका झाली. ती काय काढली असेल? तर त्याच्यापैकी एकाने एक असा माईक काढला ज्याच्यातनं हमिंग येत नाही आणि चू असा आवाज येत नाही. तर म्हणे आम्ही आयुष्यात हा असा प्रकारच पाहिला नाही, म्हणाले तुमचा पहिला असा. असा माईक मलाही अजून बघायचा आहे. तर जाऊ दे, आपला विषय तर होत आहे. तर काय झालं, महिला मंडळात उखाण्याचा कार्यक्रम झाला, त्यात अध्यक्षणबाईंचाच पहिला नंबर आला. त्यांच्या अध्यक्षणबाई ज्या होत्या ना त्या अशा 80 वर्षाच्या वरच्या वगैरे होत्या. सर्वात आधी लठ्ठपे स्टेजवर चढली, चढताना तोंड देऊन तीनदा देव पडली, लाल चुकूक साडी आणि लाल चुटूक साडी आणि चपला सुद्धा लाल, बाईक असली दिसत होती स्टेशनवरचा हवा. ऐका हो ऐका बाईचा उखाणा ऐका, ऐका हो ऐका बाईचा उखाणा ऐका. उखाणा ऐकायला लागत नाही पैसा, बाईने घेतला उखाणा तो ऐसा. मी दिसते भोपळा रमेश दिसतो मुळा, मी दिसते भोपळा रमेश दिसतो मुळा, दिवसभर बायकांकडे बघत बसतो खुळा. ड्रायव्हरच्या बायकोने तर कमालच केली, ड्रायव्हरच्या बायकोने तर कमालच केली, इंजिन सारखं धावत असते स्टेजवर चढली. लाल पिवळी हिरवी अशा टिकल्या तिने लावल्या, लाल हिरव्या पिवळ्या अशा टिकल्या तिने लावल्या, तीन टिकल्या तीन रंगाच्या सगळ्यांना स्किव भावल्या. ऐका हो ऐका ड्रायव्हरच्या बायकोचा उखाणा ऐका, ऐका हो ऐका ड्रायव्हरच्या बायकोचा उखाणा ऐका. उखाणा ऐकायला लागत नाही पैसा, ड्रायव्हरच्या बायकोने घेतला उखाणा तो ऐसा. जळलं मेलं लक्षण मी कसा नवरा केला, चढलं गेलं लक्षण मी कसला नवरा केला, लाल लिपस्टिक लावलं की तिथेच थांबतो गेला. आता मात्र उखाण्याला उठली नवी नवरी, आता मात्र उखाण्याला उठली नवी नवरी, माईक हाती घेतात ती झाली गावरी गावरी. श्रोत्यांमध्ये तिचा मित्र समोर होता बसला, श्रोत्यांमध्ये तिचा मित्र समोर होता बसला, तिला कोण ओळखीनं खुदकन तो हसला. ऐका हो ऐका नवरीचा उखाणा ऐका, उखाणा ऐकायला लागत नाही पैसा, नवरीनं घेतलं उखाणा तो ऐसा. नवी नवी नवरी मी नाजूक नाजूक नाक, नवी नवी नवरी मी नाजूक नाजूक नाक, संदीप माझा नवरा पण राहुल आवडतो भात. अध्यक्षबाईंचा नंबर शेवटी आला, अध्यक्षबाईंचा नंबर शेवटी आला, बाईंना फारच आनंद झाला. 80 वर्ष होतं त्या म्हातारीचं वय, 80 वर्ष होतात त्या म्हातारीचं वय, एवढ्या जख्या म्हातारीला कुणाचं हो भय.
बाईचा गाडीमोड झाला होता तीनदा, बाईचा गाडीमोड झाला होता तीनदा, तरी अजून चौथ्याच्या शोधत होत्या खांदा. ऐका हो ऐका, म्हातारीचा उखाणा ऐका. उखाणा ऐकायला लागत नाही, पैसा बाईंनी घेतला तो उखाणा तो ऐसा. मधुभव गेले सदुभव आले, मधुभव गेले सदुभव आले, सदुभव गेले यदुभव आले. आले तर आले, आले तसे गेले. बरं झालं गेले, चावट होते मेले. त्या आकर्षित बाईचाच पहिला नंबर आला असा बैला मंडळात उखाण्याचा कार्यक्रम झाला. म्हणजे तुम्हा सांगतो ही कविता जेव्हा मी कुठे कुठे कार्यक्रमात म्हणतो तेव्हा एखादी तरी म्हातारी मधून रागून उठून निघून जाते. मला माहिती नाही काय काय कारण असावं, पण इथल्या इथे असं काही झालेलं दिसत नाहीये, पण बऱ्याचदा मी असं झालं पाहिजे. मग मी थोडं कविता करताना कवितेचं आयुष्य फार नसतं असं मला जाणलं. म्हणजे अशा मोजक्या काही कविता असू शकतात मोठ्या कवींच्या, परंतु माझ्या कवितांचं आयुष्य फार नाही हे जेव्हा जाणवलं तेव्हा मग मी गद्य लेखन करू लागलो. सुदैवानं माझ्या घरी बापू काळे यायचे, माझ्या घरी शंदा नवरे यायचे, अतिशय अभिमानानं सांगतो. दवा मिराजदार यायचे, शांताबाई शेळके यायच्या. आत्ता मी देशपांडे सरांना सांगत होतो, शांताबाई जेव्हा आमच्या घरी येऊन सोफ्यावर बसल्या होत्या, माझ्या आईनं त्या सोफ्यावरची धूळसुद्धा 8 दिवस झटकू दिली नाही. इथे सरस्वती बसली होती, इथे हात लावायचा. आणि या सगळ्यांचा असर कुठे ना कुठे माणसावरती होतो. तर ह्या लोकांमुळे मी थोडं गद्यलेखन करू लागलो. मग प्राध्यापक झालो, आणि प्राध्यापक झाल्यामुळे मी व्याख्यानं देऊ लागलो. आता काय होतं की प्राध्यापक जेव्हा माणूस होतं ना तेव्हा त्याला व्याख्यान देण्याचा एक नैसर्गिक अधिकार मिळतो असं मला वाटतं. तर त्याप्रमाणे मी पण देऊ लागलो हळूहळू व्याख्यान देता देता. आता होतं काय, समोर कोणी असो नसो माईक हाती आला की बोलायला सुरुवात करायची, आपली मतं मांडायला लागायची. हा प्रकार आम्हाला व्याख्यात्यांना चांगला जमतो. आम्हाला विद्यापीठ सांगतं 2 विद्यार्थी असले तरी शिकवायचं, त्यामुळे माईक हाती आला की मग समोर कोण आहे पाहायचं, शिकवायला सुरुवात करायची. सुरुवातीला काय, सुरुवातीला मी जरा आकड्यांच्या बाबतीत चोखंदळ होतो. म्हणजे असे 10-12 श्रोते समोर असले की मी स्टेजवर चढणार नाही वगैरे असं मी म्हणायचो. पण एका कार्यक्रमात काय झालं, समोर 7-8 श्रोते, मी म्हटलं 50 असल्याशिवाय मी स्टेजवर जाणार नाही, तर समोरचे 7-8 उठून निघून गेले. उरला मला तर माईक वाला. त्यानंतर मग मी बऱ्यापैकी सावध झालो. आणि गर्दीपेक्षा गर्दी महत्वाचे असे सार्वकालिक वाक्यांनी माझ्या व्याख्यानाची मी सुरुवात करू लागलो. व्याख्यानाच्या सुरुवातीला काय असतं, मला सगळेच विषय कळतात असं नाही ना, असं शक्यच नाही. मी सर्व विषयावर व्याख्यान देऊ पण शकत नाही. परंतु माझ्या एका मित्राने हे सगळं चालत असताना ह्या ज्या व्याख्यानाचे जे सगळे प्रकार आहेत किंवा हा जो प्रवास आहे हा सगळा मला हवा हवा असा घडला असं नाही, सगळं चांगलं घडलं असेही कडू कोण सगळेच अनुभव आले. परंतु मला एक ठाऊक होतं की मला ज्या विषयात गती आहे त्याच विषयावर बोलायचं. इतर कुठल्याही विषयात तुम्ही काही विषय दिला आणि मी बोललोय असं मला जमायचं नाही पूर्वी. पण माझ्या एक मित्राने सांगितलं असं नको करू रे, कुठल्याही विषयावर बोलायला सुरुवात कर. कुठल्याही म्हणजे, अरे कुठल्या म्हणजे कुठल्याही, अरे पण म्हणजे ज्या विषयात आपल्याला कळत नाही त्या विषयावर कसं बोलायचं. हे बघ, तू जे सांगतोस ना ते ज्यांना कळत नाही त्यांना अजिबातच कळत नाही, आणि ज्यांना कळत आहे ते तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे कोणत्याही विषयावर तू बोलायला सुरुवात कर. अरे पण म्हणजे तू कवा करतो असं कसं शक्य, तो म्हणायला शक्य. आता बघ, मागच्या वेळेस मला भारतीय सणांच्या संदर्भात राखीचे म्हणतो हे नारळी पौर्णिमेला भाषण द्यायला बोलवलं होतं, तर मी मनगटावर बांधणाऱ्या राखीपेक्षा राखी सावंतवर बोललो. आणि लोकांना ते आवडलं, लोकांना जे आवडतं ते बोलावं. अरे तुझं म्हणणं कबूल आहे बाबा मला, परंतु आपल्याला विषय दिला कावळ्याचा, आपण चिमणीवर नाही बोलू शकत ना. तो म्हणाला हेच तुला सांगायचं, बोलू शकतो संपूर्ण, तुला कावळ्याबद्दल माहिती ना तर तू कावळ्याबद्दल संपूर्ण व्याख्यान दे, आणि शेवटी सांग की चिमणी अशी नसते, संपलं. अरे त्याचा हा गुरुमंत्र मी जपून ठेवलं बरं का, आणि हळूहळू मला आवडेल असंच करायला सुरुवात केली. म्हणजे मी अक्षरशः तुम्हाला सांगतो की मग मी फ्रान्सचं येत्या दशकातलं अर्थशास्त्रीय भविष्य इथपासून ते फाल्गुनात केळीची लागवड आणि त्याची सिंचन पद्धती अशा कुठल्याही विचारते भाषण. आता मी
हे त्याच्यानंतर माझ्या व्याख्यानांना सुरुवात झाली. मग त्यात मी चहावर बसतो, मालदन घेऊन, बटाटा वेफर्स खाऊ, नुसती कॉफी घेऊन, एखाद्या सुंदरीच्या स्मिता खात, असे असे अनेक व्याख्यान दिली त्याच्यानंतर. एका ठिकाणी ना मला नुसते शाल आणि स्लीपर दिलं. मी जाम नर्वस झालो. घरी आलो, तिने त्याच नारळाची मस्त कोथिंबीर आणि लसूण घालून चटणी दिली आणि मी माझा सगळ्या सगळा उदासपणा विचार चटकून टाकला. पण कुठल्याही विषयावर भाषण द्यायचं हे जेव्हा मला कळलं, तेव्हा मग मी पुढे पुढे एकदा गंमत केली बरं का, मग कुठल्याही विषयावर कसं वळवता येईल हे मला कळायला लागलं. एकदा एका कार्यक्रमात मला रामायणातला आवडता प्रसंग या विषयावर बोलायला बोलवलं. मी रामायण जेवढं लहानपणी वाचलं किंवा गोष्टी रूपाने वाचलं तेवढंच वाचलंय. मग मी माझ्या सासऱ्यांकडे गेलो, त्यांना म्हटलं रामायण द्याव. ते म्हणाले जावई बाबू, रामायण समजून घेण्यात माणसाचं आयुष्य संपतं, तुम्ही 2 दिवसात काय दिवे लावणार आहात. त्यांनी तरी रामायण दिलं, मी घरी आलो, त्याला फुलं वाहिलं, उत्पत्ती लावली आणि ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी भाषणामध्ये राम जेव्हा रावणाचा वध करून श्रीलंकेहून निघतात तेव्हा त्यांचं विमान पुष्पक विमान बिघडलं आणि ते रिपेअर हनुमंतांनी कसं केलं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यामुळे विमानाच्या बद्दल मला बऱ्यापैकी माहिती आहे. मी त्या विमानावरती भाषण ठेवलं आणि तुम्हाला सांगतो रामायणावर इतकं वैज्ञानिक भाषण आजपर्यंत कुणीही केलं नाही असे श्रोते मला सांगत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझ्या सासऱ्यांना रामायण परत केलं आणि तुमच्यामुळे मी रामायण भाषण देऊ शकलो असं म्हटलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात जावई माझा भला ते मला अगदी स्पष्ट स्पष्ट दिसून येत. म्हणजे एक पण व्याख्यान देताना ना तुमच्याकडे बरेच व्याख्यान देणारे लोक असतील. काही काही गोष्टींना मी अगदी आराखडे बांधून ठेवले. मुख्य म्हणजे काय, मराठी जेव्हा व्याख्यान द्यायचं असतं ना तेव्हा कधीही चांगला वेश करून जाऊ नये, गबाळा वेश करून जावा. म्हणजे चुरगळलेला पायजमा आणि असा चुरगळलेला खादीचा शर्ट झप्पा वगैरे असला ना तर सोन्यावर पिवळं. एकदा हे पावडर ठाण स्टेजवर उभं राहिलं की हा काय बोलणार आहे देव जाणे असं श्रोते आपल्याकडे पाहतात. मग ते थोडं जरी बरं भाषण झालं तर दिसतोय इतका पावडर नाही अशा असं त्यांचं जे फिलिंग असतं. त्यातून जर तुम्ही सूट पॅन्ट असं घालून गेला आणि भाषण जरा जर बिघडलं मग लोक चहाला सुद्धा नंतरच्या विचारात हा माझा. दुसरं, प्रत्येक 2 वाक्यांनंतर कुठेतरी विनोदी वाक्य पेरायचा प्रयत्न करा. अगदी दुखवट्याचं भाषण वगैरे असेल तर गोष्ट वेगळी. एरवी दुसऱ्या महायुद्धात हिटलरची भूमिका या विषयावर सुद्धा भाषण देताना हशाने टाळ्या घेणारे वक्ते मी पाहिले पाहिले आहेत. जळगावचे वक्ते आले होते, त्यांनी हिटलर जेव्हा जळगावला आला होता तेव्हा आम्ही त्याला भरीत करून खाऊ घालतो होतो असं म्हटलं. तिसरा मात्र फार महत्वाचा पॉइंट बरं का, जे व्याख्यान देतात त्यांनी लक्षात ठेवायला, बोलताना बिनधास्त आंतरराष्ट्रीय वाक्यांची पेरणी करावी. मी हार्वर्ड विद्यापीठात भाषण द्यायला गेलो होतो तेव्हा बिनधास्त बोलायला, किंवा मी जेव्हा तिथे लंडनच्या कार्यक्रमात जेव्हा भाषण देत होतो तेव्हा अहो माझा एक मित्र होता त्यांनी बोलता बोलता एकदा मी लंडनला गेलो असताना मला राणी भेटली असं म्हटलं आणि आम्ही त्याच्याकडे बघायलाच लागलो. त्याला कळलं काहीतरी चुकलं. राणी म्हणजे फार बरं हो, थोडासा भान ठेवताना गरजेचं आहे. पुढे तो पटकन म्हणाला राणी म्हणजे माझ्या मुलीची 2 वर्षाची मुलगी ती मला तिथे भेटली ते बरं झालं. तुम्हाला अगदीच जर असं इंग्लंड अमेरिकाच्या जर संकोच होत असेल ना तर बिनधास्त सांगावं, मी जेव्हा दुबईला बुर्ज खलिफा उभावतो तेव्हा तो बुर्ज खलिफा मला सह्याद्रीच्या तुलनेत उजा वाटत होता. तुम्हाला सांगतो असं सह्याद्री बियाद्री म्हटलं ना शिवाजी महाराज सह्याद्री हमखास काळी मिळणार याची मी लिहून गॅरंटी देऊ शकतो. निसंकोच असे वाक्य पेरावे. तुम्हाला सांगतो कुणीही आपला पासपोर्ट तपासायला येत नाही, आपल्या व्याख्यान मात्र उगाच भाव खाऊन जातात. अगदी शब्देवर सांगतो, आपल्याला म्हणजे मला व्याख्यान देण्याची जेवढी गरज असते तेवढी व्याख्यान घेणाऱ्याला आणि ऐकणाऱ्यांनाही त्याची गरज असते. त्यामुळे घेण्यापेक्षा देणं श्रेष्ठ आहे. मी व्याख्यान देतो, जे व्याख्यान देतात ते व्याख्यान ऐकणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ असं समजायचं बरं. ह्याच्यातही लक्ष ठेवायचं, कार्यक्रम घेताना सुद्धा एकदम घाई करायची नाही. कोणी विचारलं की वेळ आहे का,
हो म्हणायचं नाही, दोन दिवसात सांगतो असं म्हणायचं, आणि दुसऱ्या दिवशी होकार कळवून टाकायचा, रिस्क घ्यायची नाही. अशी आणि समाजाला उपकृत करायचं, ज्यांना कार्यक्रम हवा त्यांना उपकृत करायचं, आणि असं पुढे जात जायचं. हे व्याख्यान देतानाच लक्षात ठेवायचं. ते अशी मी व्याख्यान देऊ लागलो. व्याख्यान देता येतं काय व्हायचं, मधून मी म्हणजे कविता पण करायचं, ते गरजेचं होतं. कविता काही कारणाने कविता करायची, लेखन मात्र रेग्युलर व्हायचं. मग दरम्यान एक कॉलम मिळाला, तो कॉलम ज्याच्यामध्ये तरुण भारतमध्ये, त्याने माझा उत्साह वाढला, गद्य लेखन वाढलं. दरम्यान 100 कथा पूर्ण झाल्या होत्या. कविता मात्र मी अधूनमधून लिहायचो, काही प्रासंगिक. तर माझी एक नवीन लग्न झालेली भाजी आली होती. कसं काय चाललं भेटलो एकदम छान, पण मामा एक प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे, मला पाऊस इतका आवडतो रे, आणि माझ्या नवऱ्याला अजिबात पाऊस आवडतो. मी हा वाक्य डोक्यात ठेवलं आणि अचानक एक दिवस ही रचना घडली. सरीवर सरी श्रावण सरी, तीच म्हणते तिला पाऊस फार आवडत, नवऱ्याला आवडत नाही. मग ती म्हणते, सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव बसले घरी. सरीवर सरी श्रावण सरी, तुला पटलेलं दिसतंय. सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव बसले घरी. मामा चार थेंब डोक्यावर नाक लागलीच गळतंय, चार थेंब डोक्यावर नाक लागलीच गळतंय, ध्यान आमचं ढग पाहूनच घरामध्ये पळतंय. चार थेंब बोडक्यावर नाक लागलीच गळतंय, ध्यान आमचं ढग पाहूनच घरामध्ये पळतंय. पावसाकडे बघत मस्त भजी बिजी खायची, पावसाकडे बघत मस्त भजी बिजी खायची, पुडक्या मारल्यावर कपातली गरम कॉफी प्यायची. यांच्या मेलं बोडक्यावरचं कानटोपीच निघत नाही, यांच्या मेलं बोडक्यावरची कानटोपीच निघत नाही, पळस होईल म्हणून सगळं ढगाकडे बघत नाही. यांच्या मेलं बोडक्यावरची कान टोपीस निघतोय निघत नाही, पळस होईल म्हणून सुद्धा पावसाकडे बघत नाही. नुसते ढग गडगडले की यांची धडधड वाढते, नुसते ढग गडगडले की यांची धडधड वाढते, माझी सासू लागली यांची दृष्टबिष्ट काढते. सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव असे घरी. सरसरणाऱ्या पावसात भिस्ता भिस्ता आय्या, सात रंग उधळी इंद्रधनू आलंय, सात रंग उधळी इंद्रधनू आले, भिजत होता अंग आता मने चिंब झालंय. यांचं थोबाड असं जणू घरचं कोणी केलंय. थेंब थेंब बाबासाहेबांचा माझ्या मनामध्ये हसतो, यांना मात्र रस्त्यावरचा चिखल फक्त दिसतो. यांच्या हातात छत्री पाहून माझा जीव जळतो, पाऊस सुद्धा यांना पाहून लांब लांब पळतो. सरीवर सरी श्रावण सरी, मी भिजते पावसात राव असले घरी. मग तिचं काय म्हणणं, नवरा कसा हवा संगे पावसामध्ये भिजणारा, नवरा कसा हवा संगे पावसामध्ये भिजणारा, बाहेर पेटून घरी माझ्या मिठीमध्ये भिजणारा. नवरा कसा हवा संगे पावसामध्ये भिजणारा, बाहेर पेटून घरी माझ्या मिठीमध्ये भिजणारा. सहा ऋतू सोहळ्यावाणी मस्त साजरे करणारा, सहा ऋतू सोहळ्यावाणी मस्त साजरे करणारा, 12 महिने सतत माझ्या मागे पुढे फिरणारा. ऊन पाऊस थंडी सारे माणसांसाठीच असतात, ऊन पाऊस थंडी सारे माणसांसाठीच असतात, लांब ठेवलं त्यांना तर ते आपल्यावरच रुजतात. निसर्गाच्या सान्निध्यात तिने त्रिकाळ न्हावं, सत्य शेवटी निसर्गाचा भाग होऊन जावं. सरीवर सरी श्रावण सरी, आम्ही दोघं पुस्तक पावसात सासू सासरे बसले घरी. असा तर शेवट होता. खूप मजा आहे अशा, खूप गंमत व्हायची. आणि मग काय झालं, मध्यंतरी मी नाशिकला बदलून गेलो. आधी इंदोरला राहायचा, मग नाशिकला गेलो. आता नाशिकला काय गंमत झाली, मी गेल्या गेल्या मी गेलो ते तिथले शैलेंद्र तानपुरे आहेत नाशिकच्या महाराष्ट्र टाइम्सचे संपादक, त्यांना भेटलो. ते म्हणाले, हो मी तुमचे कथा काही वाचले, मला महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी कथा आल्या होत्या. ते म्हणाले, मी वाचलंय, तुम्ही आमच्यासाठी कॉलम लिहाल का? म्हटलं लिहू या, आनंदच म्हणजे लेखकाला कोणी असं विचारणं आनंदचं वाटत. तुम्ही कॉलम लिहायला लागले, पण लिहिण्याचं निश्चित झालं, लिहू लागलो. पेक्षा 4 दिवस झाले होते, त्यामुळे मी पेपर वगैरे पण लावला नव्हता. पण आम्ही काय सकाळी उठायचा, बाहेर फिरायला जायचा, ही झोपलेली असायची बरं का, त्याच्या समोर सगळं. आणि मग येताना पेपर विकत घेऊन यायचा, तेव्हा तिथे लोकमत मिळायचं, तिथे लोकमत घेऊन यायचं.
मी एकपर्यंत उठलेली असायची, वहीच्यासोबत दुसरा चहा, पण तो पेपरवरनं भांडणं व्हायची. तुम्हाला सांगतो आमच्या लग्नाला 35 वर्ष जरी झाले पण आम्ही अजून पेपरला भांडतो, म्हणजे बाई जे पान वाचतो तेच तिला वाचतो अजूनही असं घडतं. पण मग आम्ही थोडा वेळ भांडतो, मग पेपर म्हणजे पुरुषांची मक्तेदारी वगैरे असंही म्हणते, पण शेवटी चला पेपर आपला भांडतोय म्हणजे आपल्या दोघांनाही वाचनाचं वेळ आहे असा त्याचा तो शेवट होतो. तर एक दिवशी असंच फिरायला गेलो होतो, तो पेपर वाटताना तो कोऱ्या मोटरसायकलवरती येताना मला दिसला. असा तरुण होता, मला आश्चर्य वाटलं. पेपर वाटताना कोऱ्या म्हणजे मला 12-15 वर्षाची मुलं असतात, पण तो तरुण होता. मी त्याला म्हटलं इकडे, त्याने काय केला, त्याने एक पेपर घेतला, त्याला अक्षरशः त्याला एक रबर भरला आणि 5व्या मजल्यावर फेकला हो. तर त्याचा नेम कोण, मी थक्क झालो. रजनीकांत सुद्धा करू शकत नाही असं त्याने केलं त्या दिवशी. मग त्याला म्हटलं माझ्या घरी पेपर टाकशील का, टाकेल की पहिल्याच पडल्यावर घर होतं माझं. म्हटलं कुठं, म्हणून कुठला पेपर हवा आहे. मी म्हटलं मला महाराष्ट्र टाइम्स हवा आहे, महाराष्ट्र टाइम्समध्ये माझा स्तंभ. तो पाहायलाच लागला, हा कुठला पेपर सर. म्हटलं महाराष्ट्र टाइम्स, महाराष्ट्रात राहणाऱ्या नाशिकला राहणाऱ्या पेपरवाल्याला महाराष्ट्राचं नाव माहिती नाही. मला आश्चर्य वाटलं, त्याचं डोकं मात्र हा कुठला नवीन पेपर याचा शोध घेण्यात व्यस्त होता. शेवटी मलाच नाही आले. म्हटलं जाऊ दे, तुला नाही माहिती का, तुझ्याकडे नाही येत का, तुझ्याकडे कोणते पेपर येतात. मग ढाब्यावरती आपण गेलो की तो माणूस कसा सांगतो भेटत, चिकन काजू करी, मलाई कोफ्ता, रोटी, दाल, चहा, भाज्या, अशा त्याने वेगाने 5-6 नावं सांगितली. आणि तो अचानक म्हणाला, सर एक काम करा, तुम्ही कुठून मुंबईहून आला का. त्याला असं वाटलं मी मुंबईहून आलो. तुम्ही इतर कुठलाही पेपर घेऊ नका, माझ्याकडे एक उत्तम पेपर आहे. मी तुमच्याकडे महाराष्ट्र टाइम्सचं हे नाव नाही ऐकलं, मी तुमच्याकडे मटा टाकतो सर उद्या. मटा, मला गंमत वाटली. म्हणजे नाशिकला आपण कोणाला विचारलं का कुसुमाग्रज कुठे राहतात, एखाद्या प्राध्यापकाला विचारलं आणि त्याने सांगितलं कुसुमाग्रज ठाऊक नाही हो, पण टिळक, तुम्ही आता नाशिकला आला असाल तर टिळक रोडवर जा, तिथे विवा शिरवाडकरांचं घर आहे, ते जरूर पहा. असं म्हटल्यावर तिथे वाटेल ना, ते मला वाटलं. मी म्हटलं बटा, बरं बटाटा बाबा, उद्यापासून तू बटाटा. मी त्याला सांगणार होतो की बाबा गोपू काळे आणि वसंत पुरुषोत्तम काळे एकच, दमन मिरांजदार आणि दत्तात्र मिरांजदार एकच. पण तो मला माहिती नव्हतं की त्याच्यासमोर एक प्रोफेसर उभा आहे. तो पटकन गाडी त्याने स्टार्ट केली, निघून गेलं. घरात आलो, बायको गॅलरी तू पाहत होती. तिने विचारलं पेपरवाल्याला सांगितलं हो, कुठला पेपर टाकणार तू उद्यापासून. म्हटलं तू बटाटा टाकणार उद्यापासून. तू एकदम चिडलीस माझ्या, काय म्हणता म्हणता असे फालतू पेपर तुम्ही सांगता. तुम्ही फक्त महाराष्ट्र टाइम्स आला तरच फक्त घ्यायचा, दुसरा पेपर घ्यायचा नाही. आता मी पेपरवाल्याला मटा आणि महाराष्ट्र टाइम्स एकच सांगू शकतो, पण माझ्या बायकोला समजून देण्याचा मोठा प्राध्यापक मी अजून झालेलो नाही. असे अनुभव येत गेले, मी पुढे जात गेलो. आणि जेव्हा कविता करायचा, स्टेजवर जायचं, तेव्हा मला असं म्हणायचं आपली कविता किंवा आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे मला कधी जाणवलं माहिती. मी सिंगापूरला गेलो होतो, सिंगापूरला विश्व साहित्य संमेलन होतं. त्यात माझ्यासमोर अशोक नायगावकर होते, अरुण म्हात्रे होते, रामदास फुटाडे होते, दत्तात्रय हलसदीकर होते, मोठी मोठी मंडळी होती सगळी, आमच्या वंदना गुप्ते होत्या. आणि मी हे पाहिलं की हे जे मोठे कवी आहेत, दत्तात्रय हलसदीकरांची कविता काय पोहोचते श्रोत्यांपर्यंत, त्यांच्या हृदयाच्या आत शिरते आणि तसा समोरून रिस्पॉन्स येतो. आपल्याकडून अशी कविता घडेल का, अशी जर कविता घडली तर ती समोरच्यापर्यंत पोहोचेल का, असं मला वाटत असतानाच एका कार्यक्रमात मी कविता म्हटली आणि मला ते तो क्षण क्लिक झाला. आई वडील भांडतात आणि त्यांचा मुलांवरती वाईट परिणाम होतो, अशी ती कविता मला लिहायची होती. एक सामाजिक आशयाची कविता लिहून पाठवा असं मला एकाने सांगितलं होतं, तेव्हा ती मी कविता लिहून पाठवली. पण ती पोहोचते कशी हे मला त्या कार्यक्रमात कळलं. ती कविता होती आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात. आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात, आपले लहान मुद्दे सुद्धा मोठ्याने भांडतात. आई आणि पप्पा कसे उगाचच, अगदी लहान मुलगी ती कविता म्हणते, आई आणि पप्पा कसे उगाचच भांडतात, आपले लहान मुद्दे सुद्धा मोठ्याने मांडतात. आई म्हणते शट अप प्लीज, बाबा म्हणतात गेट आउट प्लीज. आई म्हणते शट अप प्लीज, बाबा म्हणतात गेट आउट प्लीज. चला एवढं तरी बरं, प्लीज म्हणतात हे तर खरं, एवढं तरी बरं, प्लीज म्हणतात हे तर खरं. ती शट अप होत नाही,
तेही गेट आउट होत नाही, एकमेकांवर ओरडून उगाच वाफ दडवतात, एकमेकांवर ओरडून उगाच वाफ दडवतात, भांडणाचा रोज नवा इतिहास घडवतात. मला म्हणतात भांडू नको, भांडण वाईट दिसत. मला म्हणतात भांडू नको, भांडण वाईट दिसत. जगासमोर भांडू नाही यांना धोरण नसतं, यांचं यांनाच कळत नाही, धागे अजून जुळत नाही. आई आणि पप्पा कसे उगाच म्हणतात, आपले लहान मुद्दे सुद्धा मोठ्याने म्हणतात. कपशा फुटतात, दोघांचे डोके उठतात. कपशा फुटतात, दोघांचे डोके उठतात. कपशा फुटतात, दोघांचे डोके उठतात हे वाक्य म्हटलं आणि समोर वाचलेला एक 7-8 वर्षाचा मुलगा उभारून टाळ्या वाजवायला लागला. त्यांनी तेव्हा टाळ्या वाजवल्या तेव्हा तिथून एक नवरा बायको उठून निघून गेले. आणि मला त्या दिवशी पहिल्यांदा कळलं आपण लिहिलेली रचना कुणापर्यंत तरी आणि व्यवस्थित जागी ती पोहोचली हे त्या दिवशी मला प्रथम कळलं. कपशा फुटतात, दोघांचे डोके उठतात. तिचे कपाळावर भुक्के, एकमेकांना जोरात धक्के. हे इकडे एकमेकांना जोर जोरात झापतात. शेजारचे नाना मात्र थरा थरा कापतात. त्यांच्या काकू आमच्या घरात याच वेळेस शिरतात. त्यांच्या काकू आमच्या घरात याच वेळेस शिरतात. आमच्या घरची वाणा वाटत गावभर फिरतात. लाख वेळा चालू सुद्धा माझी एकट्यात चालत नाही. ही दोघं एकमेकांना मुळीच भीक घालत नाही. आई आणि पप्पा कसे उगाच म्हणतात, आपले लहान मोठे सुद्धा मोठ्याने म्हणतात. तार फरात आरडा होता, ओरडून ओरडून घसा कोरला. आपल्या सगळ्यांच्या घरात आपण बघितलेलं आहे. तार फरात आरडा होता, ओरडून ओरडून घसा कोरला. त्याची आई तिचा बाप, त्याची आई तिचा बाप सर सकट शिव्याशा. माझी मात्र ओढा काढ, शांततेची भालीच काढ. मुलांवर काय असर होतो याचा अर्थ करत आपण जेव्हा तरुण असतो आपली मुलं लहान असतात तेव्हा कळत नाही. आता मी आजोबा झाल्यानंतर मला ते कळायला लागलं. त्याची आई तिचा बाप सर सकट शिव्याशा. माझी मात्र ओढा ताण शांततेची भारी मान. आजी आणि आबा घाबरून कोपऱ्यात जाऊन बसतात. त्यांचे चेहरे किती किती केविल वाटत दिसतात. आजी आणि आबा घाबरून कोपऱ्यात जाऊन बसतात. त्यांचे चेहरे किती किती केविल वाटत दिसतात. काही काळ अवधसा घरामध्ये काही काळ अवधसा घरामध्ये फिरते आणि आजी यांच्यासाठी रात्रंदिवस झुरते. माझे एकदा जाऊ दे त्यांना त्यांचे हाल पुरत नाही. माझे एकदा जाऊ दे त्यांना त्यांचे हाल पुरत नाही. आजीच्या डोळ्यातलं पाणी रात्र सरत नाही. आई आणि पप्पा कसे उगाच भेटतात, आपले लहान मुद्दा सुद्धा मोठ्याने म्हणतात. ही कविता मी त्या दिवशी सादर केली. सहजच म्हटली गेली आणि याला मला जो प्रतिसाद आला त्याने मला कवितेचं नवीन दालन खुलं झालं आणि याच्यानंतर मी खरी कविता करत लागलो. कवितांचं कौतुक व्हायचं प्रश्न प्रत्येक थोडं तरी प्रत्येकच श्रोत्याला काहीतरी वेगळं हवं असतं, काहीतरी नवीन हवं असतं. ते त्याला मिळायला मी कौतुक होतं. त्यानंतर फेसबुक आलं, मग मी फेसबुकवर कविता टाकायला लागलो. फेसबुकवरती आणखी यायला लागले, चांगलं यायला लागलं. पण लोक काय करतात बऱ्याच वेळेस फार जास्त कौतुक करतात. कौतुकाचं की लिमिट असायला पाहिजे. म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे माझा कार्यक्रम झाला आणि कोणी इथे सांगितलं तुम्हाला बघून कुसुमाग्रजांची आठवण आली, चालेल का? नाही चालणार ना. एका ठिकाणी अध्यक्ष असं मला म्हणाले की कार्यक्रम माझी जेव्हा ओळख करून देते, विश्वासराव तुम्ही तर खूप चांगली ओळख करून दिली सर. एकाने सांगितलं की यांना पाहून मला शेक्सपियर आठवले. मग काय, मग मी पण आता उभ्या उभ्या आधीच सांगितलं की धन्यवाद तुम्हाला पाहून मला कालिदास पाहण्याचा मला भास होतो. कौतुक असं म्हणजे त्याला काही लिमिट असा होतं. तीच माझी भाची बघायची, कौतुक करावं, किती कौतुक करावं. मला सांगत होते मामा, अरे आमच्या शेजारचा मुलगा रे, अरे 2 वर्षाचा इतका गोड खोकतो रे, इतका गोड खोकतो, काय सांगतो तुला. अगं खोकण्याला कौतुक करायचं गोड गोष्ट आहे का? हे असं इतका गोड शिकतो असं वाटतं आणि शिकतच राहतो. एक दिवशी मला म्हणाली, अरे मामा तो इतका खोकत होता, इतका खोकत होता, इतका गोड खोकत होता, आम्ही पाहतच राहिलो. असा लाल बंद झाला रे ऍपल सारखा खोकून खोकून इतका गोड दिसत होता. त्याच्यासोबत खूप सारे सेल्फी घेतले आम्ही माहितीये, पण खूप वेळ झाले त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदले ना. मग त्याच्या आईला कळलं तो बेशुद्ध झाला. मग त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलं. हॉस्पिटलमध्ये इतका गोड रडत होता वरे, असं वाटत होतं की त्याचे रडतच राहतो. आता हे काय कौतुक करायचं आहे, पण कौतुकात सुद्धा कुठेतरी लिमिट असायला पाहिजे. माझी आते बहीण मला आठवते 25-27 वर्षात, ती मला सांगायची, अरे आमच्या दिली स्वच्छतेची एवढी आवड आहे,
तो कपडे सुद्धा शॅम्पू मध्ये धुतो. आता याच्यात काय कौतुक करण्यासारखं? शॅम्पूने कोणी आंघोळ करू शकतं हे मला कळलं, कपडे सुद्धा शॅम्पू मध्ये धुवायचे. हे कौतुक मला फारसं सहन करायचं, म्हणजे मला तो प्रकार कधीही पटला नाही. कौतुक सुद्धा लिमिट मध्ये असायला हवं ना, पण मग काहीतरी नवीन करायचं नवीन करायचं. म्हणून मी एक दिवशी अचानक मला अमिताभ बच्चनचं सिलसिला मधलं आणि कभी कभी मधलं त्याचं ते त्यांची शायरी म्हटली ती मी ऐकली. देशपांडे सर याच्यावरती फार सुरेख लिहितात, त्यांचे मी रेग्युलर स्तंभ वाचत असतो. ती शायरी ऐकली आणि मला असं वाटलं की आपल्याला जर प्रेझेंट करायचं असेल तर हा आवाज हा असा असायला, म्हणजे बोलायला किंवा रेकॉर्डिंगला पुरुषाचा आवाज त्याचं टार्गेट काय? अमिताभचा आवाज. स्त्रियांसाठी मी सांगतो, तुम्ही सिलसिला बघा किंवा मुकंदर का सिकंदर बघा, त्याच्यात रेखाचा जो आवाज आहे तो आवाज स्त्रियांनी कपवायला हवा असं मला वाटतं. हे ऐकणं मला एक नवीन दालन उघडं झालं. मग मी यूट्यूबवरती आपल्याच कविता म्हणून त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक घ्यायचो आणि मग विरोधी कविता सोडून चांगल्या कविता सुद्धा घेतल्या जाऊ शकतात हे मला तिथे कळलं. एक रेकॉर्ड केली मी कविता, त्याच्यात मला 1250 बाईक्स 2 दिवसात आले. त्याला मागे बॅकग्राऊंड म्युझिक होतं इथं ते शक्य नाही, पण ती कविता होती सिच्युएशन घ्या की आपल्या घरासमोर एक घर बांधले जात आहे, मोठे मोठे बंगले बांधले जातात आणि त्याच्यात एक टापरी बांधून तिथलं चौकीदार कुटुंब राहतं. त्या चौकीदार कुटुंबाकडे लहान मुलं असतातच असतात. एक लहान मुलगी असते झिपरी, एक कपडे न घातलेला तिच्यासोबत फिरणारा तिच्या कडेवर फिरणारं एक बाळ असतं, हे सगळीकडे तुम्ही बघायला लागले. त्या मुलीवर मी लिहिलं होतं, त्याला मग बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे केलं. तिनं केला हट्ट नवीन कपड्याचा, त्या मुलीने केला हट्ट नवीन कपड्यांचा. तेव्हा बाप म्हणाला तिला, बाळा नवीन कपडे घालू नकोस, बाळा नवीन कपडे घालू नकोस, लहानांनी पांघरावी जुनी वस्त्र, लहानांनी पांघरावी जुनी वस्त्र, नवीन कपड्यात असतात न दिसणारे किडे. नवीन कपड्यात असतात न दिसणारे किडे, ते चावतात कुठेही केव्हाही, ते चावतात कुठेही केव्हाही. आणि तिला वेळीला ते खरंच म्हटलं, तिला हवी होती पाहुली जत्रेच्या फळीवर मांडलेली, तिला हवी होती पाहुली जत्रेच्या फळीवर मांडलेली. तेव्हा आजी म्हणाली तिला, ही बाहुली होते राक्षसरात्री, ही बाहुली होते राक्षसरात्री आणि भोकाटी बसते माणसाच्या, आणि भोकाटी बसते माणसाच्या. आपण आणावी वेचून 4 दगड रस्त्यावरून, आपण आणावी वेचून 4 दगड रस्त्यावरून आणि खेळत राहावं त्यांच्यासोबत, वाईट असतात बाजारची खेळणी. आणि तिला वेळी ना ते खरंच म्हटलं, तिला खायची होती दुकानातली गरम जिलेबी, तिला खायची होती दुकानातली गरम जिलेबी, तवईतून सरळ परातीत पडलेली. तेव्हा आई म्हणली तिची, तोंड पोळतं ग बाळा गरम जिलेबी खाल्ल्याने, तोंड पोळतं ग बाळा गरम जिलेबी खाल्ल्याने, उद्या मी कामावर येताना बाईसाहेबांकडून अनेक मागून काही उडलेलं शिळं पाक, काही उडलेलं शिळं पाक तसंही बाजारातलं तळकट खाल्ल्याने पोटात होतो मोठा बिघाड. आणि तिला वेळी ना ते खरंच म्हटलं, तिला जायचं होतं शाळेत, तेव्हा सगळेच तिला म्हणाले, करणार काय जाऊन शाळेत, करणार काय जाऊन शाळेत, मोलकरिणीची पोर पुढे होऊन होणार ना मोलकरिणच, मोलकरिणीची पोर पुढे जाऊन होणारच मोलकरिणच. तिनं शिकलं काय न शिकलं काय, उलट शाळेत गेल्याने बिघडतात मुलं, उलट शाळेत गेल्याने बिघडतात मुलं. आणि तिला वेळी लागलं ते खरंच वाटलं, सरत गेलं तिचं बालपण हवंसं काहीच नाही मिळणार तर निराश जाणीव, सरत गेलं तिचं बालपण हवंसं नाहीच मिळणार या निराश जाणीवेनं आणि हळूहळू न कळत शाणी होत गेली ती वेळी मुलगी. आणि न कळत हळूहळू ती शाणी होत गेली ती वेळी मुलगी, किती शाणी माझी बाय ती म्हणत करत राहिले कौतुक तिचे आई आजी बाप आणि सगळे. ती आई झाल्यावर अचानक कळलं तिला, नाही चालत हट्टीपणा करून शहाणाच असावं लागतं गरीबाच्या पुरीला. ती आई झाल्यावर कळलं तिला, नाही चालत हट्टीपणा करून शहाणाच असावं लागतं गरीबाच्या पुरीला. आणि बाजारातलं सरक वाईट असतं
फारच काही ह्या असतात समजावती ती हट्ट करणाऱ्या आपल्या मुलीला, हट्ट करणाऱ्या आपल्या मुलीला. ही कविता म्हटली गेली आणि मग मला जाणवले आणि हे ऐकताना जेव्हा समोरचे सत्यतीत होतात तेव्हा ते मला कुठेतरी जाणवत की नाही आपलं म्हणणं कुठेतरी पोचत आहे. हे जे पोचलं असतं हे कुणाही लेखकासाठी हे अतिशय महत्वाचं असतं. हे महत्वाचं पोचतं तुमच्यापर्यंत पोचतं याचा मला खरंच आनंद असतो. मग सर आपल्याला कार्यक्रम किती वेळेस करायचं, 60 ते 70 मिनिट? आता 50 मिनिटं झाली म्हणून मी विचारलं. आणि हे पोचलं तुमच्यापर्यंत जेव्हा पोच हे माझं म्हणलं जेव्हा तुमच्यापर्यंत पोचलं हे मला खूप काही देऊन जात, खूप एनर्जी देते. घटना घडत राहतात तुमच्यापर्यंत त्या पोचवण्याचं काम माझं असतं. परंतु हे नक्की की कुठेतरी समाधान कायमच होत राहतं. ते कुठल्याही लेखकाला कुठल्याही कवीला ते असत. मी इंदोरचा मूळचा. लोक विचारतात की तुमचं मराठी असं कसं, चांगलं कसं? मग मराठी वाचन झालं. मराठी वाचन कसं होऊ शकतं ते अजय आहे काय? मी खाल्लो तो माझ्यावरती आक्षेप येईल की अजय चालू होते तेव्हा मुद्दा थांबला. तर माझ्या मी कुठून शिकलो मला असं वाटतं हे मी माझ्या आईकडून शिकलो. माझ्या आईला वाचनाचा प्रचंड वेळ होता आणि आमचे असे एक वाडा होता छोटासा. त्याच्या आजूबाजूला कुटुंब होती, शेजारी पाजारी होते. आमच्या शेजारी तापले आजी राहायच्या. मला सगळं ते वाडा आठवतो त्या शेजारी. तर दामलेजींची गंमत होती बरं का? तर काय करायच्या, तर काय पण उरलं सुरलेलं आमच्याकडे आणून द्यायचं बरं का? पाहा गं माझ्या आईचं नाव प्रभे, प्रभा तिला ते प्रभे म्हणायच्या. प्रभे पाहा गं आजच केलंय तुला देते. आता आम्हाला ते कळायचं. त्यानं ते आमच्याकडे असं वाटलं नोटचं बिटचं घेऊन यायचं. दामले काकूंना काहीही स्वयंपाक जमायचा नाही, अक्षरशः काही नाही. म्हणजे बायका कसं रुचिरा वाचून वगैरे चांगलं काही करायचा प्रयत्न करतात की नाही, त्या वाचून हमखास बिघडा व्हायच्या. त्यांनी एकदा आमच्याकडे असे ढोकळे आणून दिले होते. ते ढोकळे आणले ते आम्ही खाल्ले आणि त्यासोबत चटणी होती चिंचेची कशाची, ते खाल्लं आणि त्या दिवशी मीच ठरवलं मी ताकात बुडवून विटेचे तुकडे खायचे पण याच्यानंतर यांच्याकडचे ढोकळे खाऊ शकणार. असा त्याने काय एक दिवशी आमच्याकडे लोणचं पाठवलं. ते जिभेवर पण ठेवलं गेलं नाही हो, ते लोणचं आईने आमच्या त्यांची वाटी काढली, आमच्या वाटीत घालून त्यांना परत केलं. त्या गावभर सांगत होत्या श्रीकांतच्या आईला साधं लोणचं सुद्धा बनवता येत नाही. ही अशी देवाणघेवाण पर्यंत जायची. पण एक बात आहे, माझ्या आईला वाचनाचा अत्यंत वेळ, अत्यंत वेळ. कुठल्या स्तराचं? ती काहीही वाचायची, काहीही. अगदी उभ्या असताना रस्त्यावर समजा काही चिठोरा पडलाय तर तो सुद्धा उचलून ती वाचू लागायची. तिचा वेळ पाहून तिला तिला हाऊस असत. आणि मुख्य म्हणजे ती जे वाचायची ना त्याच्यात ते रंगून जायची. तिला खूप झाली पुलांचं हसवणूक वाचताना त्याच्यात रंगलेलं पाहिलंय. मल्लिका अमर शेखांचा मला उद्ध्वस्त वाचताय असताना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. किंवा रणजित देसाईंचं स्वामी वाचताना ती त्याच्यात गुरगुण जायची. हे आम्ही खूप दाखवले. तिला कसं काय जमायचं देव जाणे, परंतु ही तिला सवय लागली होती हळूहळू. म्हणजे इव्हन आमटी ढवळायची ना घरामध्ये ती चुलीवर, तेव्हा आमटी ढवळताना सुद्धा ती काही ना काही वाचत असायची आणि ती खूप चांगलं काहीतरी वाचायची. आणि मग ती मला, माझ्या वडिलांना म्हणजे दादांना, माझ्या बहिणीला ती वाचून दाखवायची. सगळंच तिला पटायचं असं नाही, तिला काही नाही पण आवडायचं. तर तिला जे नाही आवडायचं ना तेव्हा ती असं हात हलव पटलं नाही बोल अशा काहीतरी गुणा करायची. दुपारचा स्वतः झाला की तिचं काम असं, ती वाचायला बसायची. तिची पद्धत होती, तिची पाय उघडून बसायची आणि कमरेवर जोर देऊन थोडं खाली बघून वाचायची. ती अशी वाचायला बसली की तिला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही हे आम्हा बहीण भावंडांना ठाऊक होतं. आणि तिच्या खोलीत सुद्धा जायचं नाही.
माझं हळूहळू लग्न झालं, मग हळूहळू म्हणजे माझं लग्न झालं, हळूहळू झालं. आणि त्या लग्नानंतर मग आईचा स्वयंपाकघरातला वापर वावर झाला कमी झाला. पण हे स्वयंपाकघरातून निवृत्त होणं तिने पत्थर तिच्या पडला. ते त्याला सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तिचं वाचन वेळ अधिकच वाढला. मग ती काय करायची, तिची अशी खोली पश्चिमेला होती. पण ती खूप खूप वाचायची ना जेव्हा, तेव्हा ती पश्चिमेच्या खोलीत जायची. तिकडे खिडकीतून प्रकाश यायचा, थोडीशी उन्हाची तिने घ्यायची. ती 4 वाजता चहा झाला की तिथे वाचायला बसायची. थोडंसं ऊन कमी झालं की थोडंसं पाय मोकळे करायला बाहेर जाऊन यायची, देवासमोर दिवा लावायची, काहीतरी खायची. संध्याकाळी तसंही वयस्कर लोकांचं खाणं कमी होतं, एखादी चपाती खाल्ली, भात खाल्ला आणि मग परत पलंगावर वाचायला बसायची. तेव्हा मात्र तिला दिवा लावा आला त्याचा. पण दिवा जेव्हा लावला ना, तिची सवय होती. का होती माहिती? ती दिव्याकडे तोंड करून बसायची. आता दिव्याकडे तोंड केल्यावर तिच्या चेहऱ्यावर डोळ्यांवर प्रकाश यायचा, त्यामुळे तिला वाचायला त्रास व्हायचा. पण तरी पण ती तसं करायची, का ठाऊक नाही. थोड्या वेळाने ती वळायची. ती वळाल्यामुळे डोळ्यावरचा प्रकाश निघून जायचा, परंतु पुस्तकावर अंधार करायचा. परंतु ती ती हेही तिला चालायचं, तिचा वाचनाचा वेळ अजिबात कमी व्हायचा. जेव्हा आमची परिस्थिती हळूहळू सुधारली, म्हणजे मला नोकरी लागली, बहिणींची लग्न झाली, आमची जेव्हा परिस्थिती सुधारली तेव्हा तिने पुस्तकं जमवायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता मी देशपांडे सरांना सांगतो, आमच्याकडे 350-400 पुस्तकांचं वाचनालय सतत तयार झालं. आता एवढी पुस्तकं म्हटल्यावरती मीही वाचायला लागलो. मी वाचायला लागलो तर खूप वाचायला लागलो म्हणून लिहायला लागलो. मी लिहिलं की माझी पहिल्यांदा आईला दाखवायचं, कारण माझं लेखन माझा अतिशय आग्रह होता की माझं लेखन माझ्या आईच्या वयाच्या बायकांनी सुद्धा वाचलं गेलं पाहिजे, त्यांना ते वाट न म्हटलं पाहिजे, आणि माझ्या मुलांच्या वयाच्या सुद्धा मुलांनी ते वाचलं पाहिजे. हे लेखन मी कायम करत गेलो. ती आवडली तर सांगायचं, नाही तर चक्क सांगायची, असं लिहू नको बघा. आणि होता होता काळ सरला. खूप वाचन झाल्यानंतर ती जेव्हा वयस्कर झाली तेव्हा तिला त्या उजेडाचा फार त्रास व्हायचा. मग ती रात्री झोपून वाचायची. दुर्दैवाचा भाग आहे, मला आता ते जाणवत आहे, दिव्याचं जे बटन होतं ते तिच्या पलंगापासून 5-6 फूट लांब होतं. मग ती वाचन झपलं की तिने कागद टाकायची आणि दिवा बांधवायला उठायची. हळूहळू जसं वय वाढायला लागलं तेव्हा तिला तेही जमीन असं झालं. पण ती मला आवाज द्यायची, श्रीकांत ये रे दिवा बंद. सुरुवातीला मी जायचं कौतुकाने, पण नंतर तर मला इथे त्रासदायक व्हायला लागले. रोजचं कसं जमणार हो. मग काय ती आवाज जरी दिला ना तरी मी ऐकलंच नाही असं दाखवायचं. बऱ्याच वेळ मी ते टाळलं. एक दिवशी मी पाणी प्यायला 3-1 वाजता उठलो होतो पहाटे. तेव्हा पाहिलं आई टक्क जागी होती, तिच्या खोलीचा दिवा चालू होता. तिला म्हटलं आई काय झालं, झोपली का नाही? पण दिवा येते, मला त्रास होतो, झोपता येते, मला खूपच लाजल्यासारखं झालं. मी गेलो पटकन दिवा बंद केला. पण त्या दिवशी नंतर मात्र मी रोज तिच्या खोलीतला दिवा बंद करायला उठायचं. आईच्या निर्वाणाच्या 2 दिवस अगोदरपर्यंत मी हे काम करत आहे. तीही वाचत आहे. अगदी अल्पशा आजाराने आई गेली आणि तिची ती खोली रिकामी झाली. रिकामी नाही, मोकीमोकीच झाली. त्या खोली वाचणारा कोणी उरलं नाही. पुस्तकांच्या कपाटाला काही दिवस हात लागला नाही. अजूनमधून मी तिच्या खोलीत जायचा, कोणी बसायला यायचं त्यांना घेऊन जायचा. आता आईचा विषय निघाला म्हणजे पुस्तकांचा विषय निघणं अपरिहार्य होतं. तिची पुस्तक पाहिजे, एखादं पुस्तक काढायचं, त्याच्यावर हात फिरवायचा. त्या पुस्तकाला आईचा स्पर्श झाला आहे या जाणीवेनं, आईचा स्पर्श मला होतो याची जाणीव मला व्हायची. काही दिवस त्या अलीबाबाच्या गुहेची सफर आम्ही सातत्याने करत होतो. मग काही दिवसांनी ठीक आहे, मग ती खोली मी घेतली. बायकोला म्हटलं आपली बेडरूम ठीक आहे वेगळी, पण आपण मी झोपायच्या आधी पुस्तक वगैरे वाचायला इथे यायचे. पहिल्या दिवशी काय झालं, मी पुस्तक वाचायला बसलो आणि पुस्तक वाचताना माझ्याही डोळ्यावर उजेड आला, तिच्या डोळ्यावर प्रकाश येतात तसा माझ्याही आला. मला त्रास व्हायला लागला. मी सरळ उठलो आणि बाहेरून वाचायला लागलो. दुसऱ्या दिवशी काय डोक्यात आलं माझ्या, मी इलेक्ट्रिशियनला बोलवून घेतला, मला हवा तसा दिवा करून घेतला. माझं जिथे डोकं असायचं तिथे दिवा केला, बटन माझ्या हाताला लागेल असं करून घेतलं भिंतीला.
आता मी काय झोपल्या झोपल्याच दिवा बंद करू शकत होतो, झोपल्या झोपल्या दिवा चालू करू शकत होतो, डोक्याशी दिवा होता, त्यामुळे पुस्तकावर अंधार पडायचा नाही, माझ्या डोळ्यावर उपजीव प्रकाश यायचा नाही, सगळं कसं सोयीस्कर झालं. 300 रुपये फक्त खर्च केले मी, आणि केवढी सोय करून घेतली, मी बायकोला आवाज दिला, ती धावत आली, तिला म्हटलं बघ काय सोय केली, दिवा लावून दाखवला, मा लावून दाखवला, तिने पण डोक तोंडावर हात ठेवला, अगं बाई खरंच की काय उत्तम सोय केली, आई असत्या तेव्हा झाली असती तर बरं झालं असतं नाही असं ती म्हटली, आणि माझ्या पोटात प्रचंड खड्डा पडला. ही दिव्याची सोय करून घेणं आई होती तोवर मला सुचलं नाही. पैशाचा प्रश्नच नव्हता, फक्त आपल्यासाठी आपल्या मुलांनी काही केलं आहे याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर मला बघायला मिळत असतं ना. वाचनासारख्या ईश्वर प्रवृत्त वेळा पाहिजे तिला मी वाटेल ते बोलायचा, दिवा मालवायला उठायचा नाही, तिला प्रकाशात झोपावं लागायचं नव्हे, तिला प्रकाशात जागावं लागायचं. तिच्या हाताशी दिव्याचं बटन असायला हवं हे ती जिवंत असताना मला सुचलं. मला ढसा ढसा राहणार असं वाटलं, हे जाणवलं ती सोय केल्याचा जो आनंद होता तो क्षणात नष्ट झाला. ढसा ढसा राहणार असं वाटलं. असं वाटलं आपण आतापर्यंत जेही शिकलो, जेही पद मिळवलं त्याची माती झाली, जगासाठी काहीही केलं आणि आईसाठी एवढंच करू शकलो नाही हे जाणवलं. पण तडफडत राहिलो, आई निघून गेली हो, आता काय करणार. माणसं गेल्यानंतर पसरून फायदा नसतो हे कळलं त्या क्षणी, नुसतंच पसरवत आहे त्या क्षणापर्यंत नाही, तुमच्या समोर बाहेर त्या क्षणापर्यंत. आई निघून गेली. मी ही कथा बऱ्याच ठिकाणी सांगतो, हा प्रसंग बऱ्याच ठिकाणी सांगतो, आणि मला त्यातले काही लोक येऊन नक्कीच सांगतात सर उद्या आमच्या घरचं काम मी करून देणार आहे, तेव्हा मला कळत की आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचतो. मी लेखक फार मोठा नाही, कवी तर अजिबात नाही, परंतु माझ्या रचना तुमच्यापर्यंत पोहोचाव्या एवढं फक्त. मी शेवटली माझी कविता सादर करणार आहे, त्याच्या आधी देशपांडे साहेब आपले मनापासून स्वागत. धुमाळ साहेबांनी हा सगळा प्रपंच घडवून आणला, त्याच्यामध्ये ते फार मोठा पूल होते. आपले अध्यक्ष आहेत करमबेळकर साहेब, आजचे पुन्हा आभार मानतो शाह साहेबांचे. त्यानंतर आपले सचिव सर्पमित्र, ते कुठे साप पकडणारे काच आहे शंकराच्या नंतर तुमचं असतं, तर त्यांनी सुद्धा 20 सहन केलं आज तुम्ही केलं. आणि ज्या कवितेनी मला खरंच कवी म्हणून स्थापित केलं ती फक्त कवितांच्या सादर करतो. ती कविता मी नाशिकला प्रथम सादर केली होती, त्यावर विठ्ठल बाग माझ्यासोबत होते, त्यानंतर अरुण भाकरे होते, रामदास फुटाणे होते, आणखी आणखी असे आणखी तुमच्या खूप उत्तम मनीषा साधू होत्या. ही कविता मी 14 फेब्रुवारी हा एक फार मोठा सण असतो तुम्हाला माहिती आहे, आंतरराष्ट्रीय सण हे सगळ्यात पटकन कळलं एका सेकंदात. तर हा जो मिलिटंट डे याच्यावरती कविता केली की आंतरराष्ट्रीय लय प्रस्त बोकाळल्या तिच्या आयला या व्हॅलेंटाईनचं, लय प्रस्त बोकाळल्या तिच्या आयला या व्हॅलेंटाईनचं, तरुणांचा ऊर कसा हॅप्पी हॅप्पी धपावतोय, तरुणांचा ऊर कसा हॅप्पी हॅप्पी धपावतोय, तरुणींचे मी तांडेच्या तांडे उंडारत आहेत निवडून लागत, चॅनलची अवस्था झाली भार प्यायला गर, आणि वर्तमानपत्राचे रकाने वाढतात दुथडीत दूर. अहो आमच्या घरासमोर बागडणारे डुक्कर बिही आज करतायत चेकाळण्या, आमच्या दारासमोर बागडणारे डुक्कर बिही आज करतायत चेकाळण्या, गर लय प्रस्त बोकाळल्या तिच्या आईला या व्हॅलेंटाईनचं. हे व्हॅलेंटाईन म्हणजे नक्की काय असतं कुणाला मिठावं नाही, हे व्हॅलेंटाईन म्हणजे नक्की काय असतं कुणाला मिठावा नाही माझा मित्र बनला, ते असेल का फुलाचं नाव, ते इंग्लंडचे लोक म्हणत असतील व्हॅलेंटाईनच्या फुलावरनं काळी मुंगी व्याली बाई, तिचं दूध किती, एक ग्लास भरला बाई दुसरा ग्लास आती, माझा बा म्हणला अरे येड्या
ते असेल मुंबईच्या स्टेशनचं नाव व्हॅलेंटाईन रोड म्हणून. कुणी म्हणे व्हॅलेंटाईन नाव असतं, कुणी म्हणे व्हॅलेंटाईन गाव असतं, पण व्हॅलेंटाईन म्हणजे खरंच काय असतं? कुणाला मिठा नाही. तरी मी लई प्रश्न बोकाळला तिच्या आईला व्हॅलेंटाईनचं. या व्हॅलेंटाईन नावाच्या संतांना कवास टाकलंय मागं, मीरेला, तुळशीला, तुकोबाला, रामदासांना. या व्हॅलेंटाईन नावाच्या संतांना कधीच टाकलंय मागं, मीरेला, तुळशीला, तुकोबाला, रामदासांना. एक माय तक्रार करत होती माझ्याकडे भाकरी थांबता थांबता. एक माय तक्रार करत होती माझ्याकडे भाकरी थांबता थांबता, भाऊ माझा पोरगा गेलाय तो कुठल्याचा सण साजरा करायला. माझा पोरगा गेलाय तो कुठल्याचा सण साजरा करायला, आणि जाताना जबरी घेऊन घेतलाय माझ्या खिशातून मी घाम गाळून कमवलेले 100 रुपये. आणि जाताना जबरी घेऊन गेलाय माझ्या खिशातून घाम गाळून कमवलेले 100 रुपये. कुठला सण हो भावत्यो, कुठला सण हो भावत्यो? मी म्हटलं काय करू माय, यातरी काय करू? लय मस्त बोकाळे तिच्या या व्हॅलेंटाईन. माझ्या बाच्या पाचची आई मोजत होती शेवटला घटका. माझ्या बाच्या पाची आई मोजत होती शेवटला घटका, तेव्हा माझ्या बाच्या पाचा बा बसून होता तिच्या उशाशी तीन रात्र उपाशी. तेव्हा माझ्या बाच्या पाचा बा बसून होता तिच्या उशाशी तीन रात्र उपाशी. आणि ती जेव्हा झाली विहीन शून्यात, तेव्हा टिपूसही नाही काढलं त्याने डोळ्यातनं. तेव्हा टिपूसही नाही काढलं त्याने डोळ्यातनं, बघत राहिला शून्यात दिसता. आणि झाला विहीन पाठोपाठ त्याच शून्यात दुसऱ्या दिवशी. आणि झाला विहीन त्याच शून्यात दुसऱ्या दिवशी. त्यानं नव्हता ऐकला वे सुद्धा व्हॅलेंटाईनचा, त्यानं नव्हता ऐकला वे सुद्धा व्हॅलेंटाईनचा. पण जसं जगायचं असतं स्वच्छंद पाखरासारखं कुणातरी सोबत, हे ठाऊक आहे व्हॅलेंटाईनच्या शिष्यांना. पण जसं जगायचं असतं स्वच्छंद पाखरासारखं, हे जसं ठाऊक आहे या व्हॅलेंटाईनच्या शिष्यांना, तसं भरायचंही असतं कुणातरी सोबत, हे ठाऊक होतं माझ्या माझ्या मला. भरायला प्रस्त बोकाळलं तिच्या आईला व्हॅलेंटाईनचं.